नमस्कार, कुकिंग कॉर्नर एवरी डे मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वाटाणा पोहे बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे पोहे घेतलेत. एक 3 ते 4 माणसांच्या हिशोबाने मी पोहे घेतलेत. हे पोहे स्वच्छ धुवून आपण पाणी नितळून घेऊयात. हे पहा, स्वच्छ धुवून नितळून घेतलेत मी. मी शक्यतो आपली जी उकडीची चाळण असेल किंवा पुरणाची चाळण असेल ह्यामध्येच पोहे भिजवल्यानंतर पसरून ठेवते, कारण ते छान असे फुलले जातात. त्यामुळे शक्यतो पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पोहे भिजवून ठेवायचे नाहीत, त्यामध्ये खाली पाणी राहतं आणि मग पोहे आपले असे गिजगे झाल्यासारखे होतात. मग आता हे छान असं पाणी नितळत आहे, तोपर्यंत आपण आता फोडणीची प्रोसेस बघूयात. इथं कढई घेतली, कढईमध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊयात. छान असं तेल गरम करून घेऊयात. मोहरी, छान असं फ्राय करून घेऊ. मिरची, शेंगदाणे, मिरची छान अशी फ्राय झाली. आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात. एक 2 कांदे घेतलेत मी मिडियम साईजचे. कांदा सुद्धा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. कांदा, मिरची, शेंगदाणे छान असे फ्राय झाले. आता ह्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. अगदी 1/2 चमचा हळद मी घेतली आहे. इथं छान मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. साखरेमुळे काय होतं, छान अशी टेस्ट येते. आंबट तिखट, थोडीशी लिंबूमुळे गोड, आंबट साखरेमुळे गोड. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी छान असे फ्रेश वाटाणे घेतलेत. हे वाटाणे आपण यामध्ये टाकून घेऊयात. वाटाणेसुद्धा छान ह्याच्याबरोबर मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनटं छान असं हळवून घेऊयात. छान भिजलेत. इथे मी हाताने असे मोकळे करून घेते पोहे, म्हणजे ते असे त्याचे गाठी वगैरे राहत नाहीत पोह्यामध्ये, छान मिक्स होतात. त्यामध्ये आता आपण पोहे घालून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनटं छान असं हलवायचं, खूप पण हलवायचं नाही. नंतर छान कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊयात. आपण पोहे, आपले पोहे आता छान असे तयार झालेले आहेत. यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे, ज्यामुळे काय होईल छान अशी टेस्ट येते आपल्या पोह्याला. वा, मस्त असे मिक्स करून घेऊयात. फार दाबायचे नाहीत पोहे, दबले जातात. वरच्या वर छान असं हलवून हलवून घेऊयात. आपले पोहे तयार झालेत. आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. हे बघा, पोहे छान दिसतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. टेस्टलाही अप्रतिम आहेत. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मात्र अजिबात विसरू नका.